दरम्यान सुशांत सिंह प्रकरणात शिवसेना आणि महाविकास आघाडीची बदनामी केली जात असल्याचं पहिल्या दिवसापासून आम्ही सांगत होतो अशी प्रतिक्रिया शिवसेनेच्या अनिल परब यांनी केली दिलेली आहे। सुशांत प्रकरण हळूहळू आता हे उघडकीस येत आहे। राजकारण करून हे प्रकरण सीबीआयकडे देण्यात आलं असून बिहार निवडणूक डोळ्यासमोर ठेवून केलेलं हे राजकीय षड्यंत्र असल्याचंही परब म्हणाले। हे तर आम्ही पहिल्या दिवसापासून सांगतोय, आम्ही अगदी ओरडून ओरडून सांगतोय, पण त्याकडे कोण लक्ष देत नव्हतं। आम्ही हेच सांगत होतो की हे सगळं जे सुशांत सिंग राजपूत आत्महत्या प्रकरण आहे याच्यामध्ये शिवसेनेची नाहक बदनामी केली जाते आहे, महाविकास आघाडीची बदनामी केली जाते आहे। आता ह्या बदनामीचे जे काही स्रोत होते हे आता हळूहळू उघड होत आहे की कशा प्रकारे बदनामी केली जाते, कशा प्रकारचे अकाउंट्स बनवली गेली, कशा प्रकारे याच्या माध्यमातून हा अपप्रचार पसरवला गेला, ह्या सगळ्या गोष्टींची आता चौकशी होईल। याच्यातले सगळे जे काही कटकारस्थान होतं ते उघडकीला येईल। परंतु पुन्हा एकदा हे सिद्ध झालेलं आहे की ठाकरे सरकारला बदनाम करण्यासाठी वेगवेगळ्या गोष्टींचा वापर केला जातोय आणि त्याचाच हा एक प्रकार असावा की ही 80,000 फेक अकाउंट्स जी बनवली गेली आता ही कोण ऑपरेट करत होतं, कशासाठी ऑपरेट करत होतं, याचा सगळ्यांचा तपास होईल आणि सत्य लोकांच्या समोर 100% येईल।